बोला जय श्री राम, जय श्री राम। हॅलो, नमस्कार आणि नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आता ऍक्च्युली आज आहे शनिवार, माझी सुट्टी आहे आणि मग मी म्हटलं की आज थोडी थोडी मी काहीतरी कामं करणार आहे आणि एकीकडे खास ठिकाणी जायचा पण विचार आहे। तर आज काय काय घडतंय हे तुमच्या बरोबर थोडं थोडं शेअर करण्यासाठी हा ब्लॉग आज खास बनवते। सुट्टीच्या दिवशीचं माझं रुटीन नाही म्हणता येणार, पण मी काही ठरवलेल्या गोष्टी करायच्या आहेत, त्या काय आणि ते कसं करणार आहे ते सगळं मी आज सांगणार आहे। स्टे ट्यून। बाय द वे, आम्ही काल रात्री पाणीपुरी बनवली होती, सो आज दिवसाची सुरुवात मगाशीच झाली आहे सकाळी, पण आता पाणीपुरी खाण्यापासून ब्लॉगची सुरुवात करूया आणि मग थोडी थोडी जी कामं आहेत ती करूया। ओके, लेट्स गो। तर पाणीपुरी बनवायची काही मी रेसिपी इकडे सांगणार नाही, कारण कसं आहे तुम्हाला सगळ्यांनाच येत असेल, कदाचित माझ्यापेक्षा जास्त येत असेल, यूट्यूबवर बघितली असेल, पण मी काही ट्रिक्स वापरते त्या मी जरूर इथे शेअर करेन। एक म्हणजे ना, मला रगडा हा थोडासा कोल्ड पाणीपुरी जास्त आवडते, त्याच्यामुळे आम्ही बटाट्याचाच रगडा करतो आणि त्याच्यामध्ये ना काही जण ती भाजीसारखं करतात, म्हणजे आपली बटाट्याची उकड बटाट्याची भाजी असते तसं, पण मी युजुअली त्याला गॅसवर न तापवता हे भरीत सॉर्ट ऑफ पद्धतीने करते। शिवाय पाणी बनवताना ना त्याच्यामध्ये कच्चा टोमॅटो थोडासा वाटून टाकला ना तर छान आंबट आणि एक मस्त त्याला टेक्स्चर आणि पोत येतो आणि चांगली चव येते। ही बुंदी पण मला वेगळी काढूनच खायला आवडते, पाण्यामध्ये टाकली आहे सजावटीपुरती, पण अशी खाल्ली ना तर आणखीन छान लागते। आणि मेन टिप, शिळी पाणीपुरी खूप भारी लागते, त्याच्यामुळे तुम्ही खाणार असाल ना त्याच्या आधी बनवा। येस, खाऊन झालं आणि आता काम नंबर वन कपाट लावायचंय। अलीकडेच मी जुडिओला गेले होते आणि तिकडे काही काही कपडे आणले आणि अनेकदा असं होतं ना की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात, कधी कधी होतच नाहीत तो वेगळा भाग, पण काही वेळेला ते एकदम असे बॅकला गेलेले असतात ना तर आपल्याला कळतच नाही की नेमकं काय काय आहे आपल्याकडे। तर म्हणून मी विचार केला आज जरा थोडे कपडे इकडनं वर खाली करून बघावेत आणि येस दाखवते तुम्हाला, जर काही इंटरेस्टिंग कपाटात सापडलं तर दाखवते, बाकी मग मी कुठले डिस्कार्ड करणार आहे कुठले ठेवणार आहे, जुडिओचं काय शॉपिंग केलंय ते पण मला तुम्हाला दाखवायचंय। येस, सो बघा पुढे। तर फ्रेंड्स, झुडिओला ना जबरदस्त सेल चालू होता आणि मी पहिले काय घेतलं, जीन्स। माझ्याकडे खूप जीन्स कमी होत्या, त्याच्यामुळे दोन छान जीन्स घेतल्या, ही एक ब्लॅक कलरची जी थोडी अशी बॅगी दिसते आणि दुसरी एक स्किन फिट नाही म्हणता येणार पण ही त्यातल्या त्यात एक फिटिंगची जीन्स अशी ब्ल्यू कलरची घेतली। त्याच्यानंतर हे मला काहीतरी लागलं मध्येच, सगळे येजा करत होते, मग हे हा एक छान पार्टी पिकनिक ड्रेस घेतला। मला वन पीसेस वगैरे खूप आवडतात आणि त्याच्यानंतर मी एक टॉप घेतलाय, जो ना खरं तर मी खूप शिव्या खाल्ल्यात त्याच्यावरून, पण हा किती कमाल आहे बघा, स्कर्ट साडीवर ब्लाऊज म्हणून पण होईल। फ्रेंड्स, आता वाजले दुपारचे 4, माझी सुट्टी आहे पण मला कंटाळा पण आला होता म्हणून मी म्हटलं थोडंसं काम करूया तर जरा बुद्धीला हे मिळेल, थोडंसं बूस्ट मिळेल। त्याच्यामुळे माझ्या ह्या फेवरेट कपमध्ये थम्सअप होतून। आज सॅटरडे आहे ना तर माझं मी विकेंडला असं काही ना काहीतरी थंड पेय पिते, कारण एरवी काय होतं मला मध्यंतरी असं ना खूप म्हणजे क्रेविंग व्हायचं, हां खा पिऊया पिऊया वगैरे वगैरे, पण दॅट इज ऑफकोर्स नॉट गुड फॉर हेल्थ आणि मी स्वतःच अशी एक बातमी केली होती डॉक्टरांशी वगैरे तेव्हा बोलले होते, त्याच्यामुळे मी म्हटलं नको आता। आणि मग आता मी एक कधीतरी आपलं सॅटरडे संडेला वगैरे, सॅटरडेच मेजरली, सॅटरडे किंवा फ्रायडे, कारण कसं नेक्स्ट डे आपल्याला लेट उठलं तरी चालणार असतं म्हणून। आता लॅपटॉप घेतलाय, थम्सअप घेतलंय, एक दोन जरा विचारात आहे म्हणजे काहीतरी लिहिण्याच्या, बघू। टॉमी कुठे चाललायस? इव्हिनिंग वॉक। इव्हिनिंग वॉकला चाललायस? चल घरी, घरी चल, घरी चल, घरी चल। बघितलं कसा आज भाऊ पाणी आहे। ए टॉम, बोला जय श्री राम,
जय श्री राम। कणा कणामध्ये जीवन राम, मना मनाचा संगम राम, कणा कणामध्ये जीवन राम। आमच्या जवळच्याच एका भागात श्रीकांत शिंदे आले होते खासदार, आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या गाड्यांची रांग आणि लोकांची रांग, रांग यासाठी कारण राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्त आनंदाचं शिधाचं वाटप होतं। तर फ्रेंड्स, लुक चेंज। एक आमच्या एरियातल्या, म्हणजे आम्ही ज्या चाळीत राहायचो तर तिथल्या एकाचा बड्डे आहे, आणि आम्ही त्यानिमित्त, मी साईश, ये इकडे, इथे उजेडात ये जरा, कुठे उजेड, हां, तर मी आणि साईश आम्ही चाललो आहे आता बड्डेला, इथे जवळच आहे, आणि बघू काहीतरी वाटेत गिफ्ट पण घ्यायचं आहे। ॲक्च्युली मगाशी मी तुम्हाला जेव्हा निघाले, इथून घरून निघाले, काम केलं, मग ते शिंदेंचं भाषण होतं तिकडे गेले, आणि मग आत्ता आले घरी, तयारी केली आणि आता चालले आहे। चला तुम्हाला त्यांना पण भेटवते। ॲक्च्युली ते लोक पण खूप एक्सायटेड असतात ब्लॉगसाठी, स्पेशली त्या ज्या शिल्पा वहिनी म्हणायचं का तुम्ही, काकी, शिल्पा काकी, शिल्पा वहिनी, जे काही, तर त्यांचा, त्यांच्या मुलाचा बड्डे आहे, जाऊया तिकडे। माल नको। तर भेटा आपल्या बर्थडे बॉयला नक्षत्र। नक्षत्राचा पहिला वाढदिवस होता आणि तो किती छान एन्जॉय करतोय बघा। हे सगळे त्याचे फ्रेंड्स, ते पण खूप एक्साइटेड होते, हाय हॅलो करतायत, ऐका त्यांचा आवाज। बाय द वे, बड्डेसाठी ना असा छान फुटबॉल थीमचा केक बनवला होता आणि ही सगळी सजावट त्याच्या सगळ्या घरच्यांनी मिळून केली होती। आता बड्डे बॉयची मम्मी बघताय तुम्ही, आमच्या शिल्पा वहिनी, त्या ओवाळत आहेत। आणि आता बर्थडे बॉयची काकी सुगंधा काकी, हिला तर तुम्ही ओळखता, छबीना ताई आपल्या व्हिडिओमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती। आणि फायनली आता सुरू होत आहे केक कटिंग। मी काही बोलत नाही, हॅपी बर्थडेचा फक्त आवाज ऐका। किती वाजलेत घड्याळात, किती वाजले, बर्थडे टाइम। असं झालं सेलिब्रेशन। आता बर्थडे बॉय छान गिफ्टच्या गर्दीमध्ये बसलेला आहे आणि पहिल्या बर्थडेला मुलं इतकी रडत असतात, पण नक्षत्र खूप छान एन्जॉय करत होता। मध्ये झालं थोडंसं, पण नंतर तो खूप शांत होता। तर झाला बर्थडे, बर्थडे बॉयच्या मम्मीला भेटा, मस्त झालं होतं अरेंजमेंट सगळी। आणि हे बर्थडे काकाच ना, काका काका, आणि ही काकी काकी, आपण एकदम रील मध्ये वगैरे ऍक्टिव्ह असतात। खूप बरं वाटलं आणि खूप छान केलं तिने। हा, आता व्हिडिओ मी टाकेन, तेव्हा बघतील, तेव्हा कमेंट विमेंट वाचतील त्या सगळ्या, त्यांच्या चाळीतले शेजारी। आणि आता त्यांचं नवीन घर, नवीन घरासाठी पण तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। नक्षत्राला आता बड्डेच स्वतःला कळत नसेल, नंतर बघेल व्हिडिओ तर कळेल तुझ्यामुळे। चला चालेल, येस, आलो घरी।
आणि आजचा दिवस म्हणजे खूप काय काय प्रोडक्टिव्ह म्हणू शकतो ऍक्च्युली, कारण एरवी सुट्टी असली की मी इथे पडीक असते. पण आज थोडं म्हणजे थोडंसं 1% कामही केलं, जरा बाहेर जाऊन आले तर बरं वाटतं. आणि कसा वाटला ब्लॉग वगैरे सांगा कमेंटमध्ये, शो सम लव, सबस्क्राईब करा. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय, गुड नाईट. बाय.